संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आसाम अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असून आज ते लष्कराच्या जवानांसह दसऱ्याचा सण साजरा करत आहेत। सीमा भागातलं प्रतिकूल हवामानात देशाच्या रक्षणासाठी तत्पर आणि सज्ज राहणाऱ्या लष्कराच्या जवानांच्या परिस्थितीविषयी आपण ऐकून आहोत, मात्र या भागातल्या जवानांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी परिस्थिती प्रत्यक्ष पाहण्यासाठी इथं आल्याचं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं। और आप लोगों के चेहरे पर इन प्रतिकूल परिस्थितियों में मौसम भी हमारे अनुकूल नहीं है और 15 डिग्री सेल्सियस के ऊपर टेम्परेचर 15,000 फीट पर आप सब यहां पर माइनस टेम्परेचर भी हो जाता है उसमें आप काम कर रहे हैं। आप सबको मेरी बहुत बहुत शुभकामनाएं और आपके शौर्य पर, आपके पराक्रम पर, आपके शहादत पर सारे देश को गर्वना चाहिए। आप सबको पुनः विजयदशमी की बहुत बहुत बधाई। अरुणाचल प्रदेशातल्या तवांग इथल्या युद्ध स्मारकाला संरक्षण मंत्र्यांनी भेट दिली। युद्धात बलिदान दिलेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली। तुम्ही सीमा सुरक्षित राखत असल्यामुळे भारत आज जगात वेगानं प्रगती करू शकत आहे। गेल्या 8-9 वर्षात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारताची प्रतिमा उंचावत आहे हे जगानंही स्वीकारलं आहे, मात्र तुम्ही देशाच्या सीमा सुरक्षित राखत आहात म्हणून हे शक्य होत आहे असं राजनाथ सिंह तवांग इथं जवानांशी संवाद साधताना म्हणाले। देशवासियांना तुमचा अभिमान आहे असंही त्यांनी म्हटलं।